नमस्कार मी प्रोफेसर अनिल शिर्डे ए जी एम कॉलेज कराड ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बारा कॉमर्स अकाउंट या विषयाचं लेक्चर पाहणार आहोत आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत आजच्या तासाला आपण चौदा नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत याचा पेज नंबर आहे एकशे सत्तावन्न Mr. Sahil and Mrs. Vanita were in partnership, sharing profits and losses in the proportion of three to one, respectively. Their balance sheet as on thirty-first March, two thousand nineteen, of their business was as follows. Balance sheet as on thirty-first March, two thousand nineteen. Left hand side is liabilities. Right hand side is asset. Aplela old balance sheet त्याच्याखाली दिनेश इज ॲडमिटेड ॲज ए पार्टनर इन द फर्म ऑन द फॉलोविंग टर्म्स खालील अटीवर दिनेश या न्यू पार्टनर्सला या फर्ममध्ये घ्यायचं ठरणार आहे आता आपल्याला चार ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्याखाली यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स अँड बॅलन्सशीट ऑफ दी फर्म आफ्टर ॲडमिशन ऑफ दिनेश बरोबर आपल्याला तीन लेजर क्रिएट करायला सांगितलेले आहेत रिव्हॅल्युएशन अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आणि न्यू बॅलन्स शीट आणि याचबरोबर आपण वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट क्रिएट करणार आहोत आता आपण ॲन्सर पाहणार आहोत एकदम वरती आपल्याला इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म असं लिहावं लागेल पहिलं अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट लेफ्ट हँड साईड इज डेबिट राईट हँड साईड इज क्रेडिट लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलरचा आणि रुपीजचा कॉलम आणि राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि रुपीजचा कॉलम हा अकाउंट अर्ध्या पानामध्ये ओपन करायचा आहे दुसऱ्या अर्ध्या पेजमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे लेफ्ट हँड साईड इज डेबिट राईट हँड साईड इज क्रेडिट लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि तीन पार्टनर्सचे तीन कॉलम साहिल वनिता आणि न्यू पार्टनर्स दिनेश राईट हँड साईडला सेम तेच कॉलम पर्टिक्युलर तीन पार्टनरचे तीन कॉलम साहिल वनिता आणि न्यू पार्टनर्स दिनेश अशा प्रकारे हे दोन अकाउंट एका पानावर ओपन करायचे आहे पुढच्या पेजवर तुम्हाला न्यू बॅलन्सशीट ओपन करायची आहे पूर्ण एका पानामध्ये ओपन करायचे आहे वरती इन दी बुक्स ऑफ साहिल वनिता अँड दिनेश असं लिहिले तरी चालत बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन लेफ्ट हँड साईड इज लॅब्लेट इज राईट हँड साइड इज ॲसेट हे दुसऱ्यापणामध्ये क्रिएट करायचे आहे बॅलन्सशीट त्याच्यानंतर वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट एक क्रिएट करायचा आहे आणि गुडविल अकाउंट देखील क्रिएट करायचा आहे आता आपण सुरुवातीला ओल्ड बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला जाणार आहोत कॅपिटल अकाउंट्स लिहिले आहेत साहिल नव्वद हजार वनिता पंच्याहत्तर हजार हे कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत आता आपण हे कुठे घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करून घेतो म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो बाय बॅलन्स ब्रॉड डाउन साहिलच्या खोलामध्ये नव्वद हजार वनिताच्या खोलामध्ये पंच्याहत्तर हजार आणि दिनेच्या खोलामध्ये डॅश बरोबर अशा प्रकारे आपण बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत त्याच्यानंतर ओल्ड बॅन्सच्या लायब्ररी साईडला आपल्याला एकदम खाली जनरल रिझर्व सहा हजार आपल्याला दिसतोय बरोबर तर हा जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्सला म्हणजे साहिल आणि वनिताला त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत म्हणून आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स रेशो आहे तीनास एक रेशेची बेरीज चार म्हणून सहा हजार छेद चार चार एक चार चार एक चार दोन वरले वरून घेतला शून्य वीस झाले चार पंचे वीस पुढचे दोन शून्य एक हजार पाचशे एक भाग जनरल रिझर्व्हचा येतोय म्हणून साहिलबरोबर एक हजार पाचशे गुणवले तीन बरोबर चार हजार पाचशे वणिताबरोबर एक हजार पाचशे गुणवले एक बरोबर एक हजार पाचशे आणि दोन्हीची बेरीज सहा हजार होते अशा प्रकारे जनरल रिजर्व आपण ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे याची आपण एंट्री काय करतो जनरल रिजर्व अकाउंट डेबिट सहा हजार टू साहिल कॅपिटल अकाउंट चार हजार पाचशे टू वनिता कॅपिटल अकाउंट एक हजार पाचशे बरोबर आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव बाय जनरल रिजर्व अकाउंट साहिलच्या कॉलमध्ये चार हजार पाचशे वनिताच्या कॉलमध्ये एक हजार पाचशे दिनेशच्या कॉलामध्ये डॅश अशा प्रकारे आपण ह्या एंट्रीचं देखील पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला जाऊया ॲसेट साईडला आपल्याला कॅश सहा हजार बरोबर एवढे अमाऊंट दिसते म्हणून आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो टू बॅलन्स ब्रॉड डाऊन सहा हजार आपण घेतलेलं आहे कॅचचा देखील आपण बॅलन्स डेबिटला घेतलेला आहे आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया दिनेश इज ॲडमिटेड ॲज ए पार्टनर इन दी फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स बरोबर बर। एक ही शाल हॅव वन फोर्थ शेअर इन प्रॉफिट ऑफ दी फर्म वन फोर्थ प्रमाणे फ्युचरमध्ये प्रॉफिट मिळाव्या या दृष्टीनं वन फोर्थ प्रमाण हा सर्व काही आणणार आहे आणि ह्याला वन फोर्थ प्रमाण फ्युचरमध्ये प्रॉफिट मिळणार आहे असं पहिल्या ॲडजस्टमेंट मी सांगितलेलं आहे दोन दिनेश शाल ब्रिंग इन कॅश रुपे सिक्स्टी थाउजंड ॲज इज अ कॅपिटल आता दिनेशनं या फर्ममध्ये कॅपिटल किती आणलेलं आहे साठ हजार आता कॅपिटल आणलं फर्ममध्ये तर आपण एंट्री काय करतो कॅश अकाउंट डेबिट टू दिनेश कॅपिटल अकाउंट कॅश अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव टू दिनेश कॅपिटल अकाउंट साठ हजार बरोबर आता दिनेश कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट दिनेशच्या कोलामध्ये साठ हजार अशा प्रकारे आपण ह्या पहिली एंट्रीचं देखील पोस्टिंग दोन ठिकाणी केलं आहे त्याच्यानंतर पुढे अँड रुपीज थर्टी थाउजंड ॲज इज द शेअर ऑफ गुडविल आता ह्यानं गुडविल किती आणलेलं आहे दिनेशनं तीस हजार रुपये बरोबर आता फर्ममध्ये गुडविल आणली आपण एंट्री काय करतो कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल कॅश अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलो हो अपोजिट अकाउंटचं नाव काय टू गुडविल अकाउंट तीस हजार आता गुडविल अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव बाय कॅश अकाउंट तीस हजार बरोबर अशा प्रकारे आपण पहिली एंट्रीचं पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर ही तीस हजार गुडविल ओल्ड पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावे लागणार आहे वर्किंग नोटमध्ये आपण आलेलो आहे न्यू गुडविल डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स रेशो आहे तीनास एक रेशो जुवेरीज चार आहे आता गुडविलची किंमत किती आहे तीस हजार तीस हजार छेद चार चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस दोन उरले वरून घेतला शून्य वीस झाले चार पंचवीस पुढचे दोन शून्य सात हजार पाचशे एक भाग गुडविल आलेला आहे म्हणून आपण साहिलबरोबर सात हजार पाचशे गुणवले तीन बरोबर बावीस हजार पाचशे वनिताबरोबर सात हजार पाचशे गुणवली एक बरोबर सात हजार पाचशे या दोन्हीची बेरीज तीस हजार येते अशा प्रकारे आपण गुडविल ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे आता डिस्ट्रीब्यूट केल्यावर एंट्री आपण काय करतो गुडविल अकाउंट डेबिट टू साहिल कॅपिटल अकाउंट आणि टू वनिता कॅपिटल अकाउंट आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट आणि गुडविल अकाउंट काय केलेलं आहे डेबिट गुडविल अकाउंट डेबिट केल्यामुळे आपण गुडविल अकाउंटच्या डेबिट साइडला आलो अपोजिट अकाउंट नाव टू साहिल कॅपिटल अकाउंट बावीस हजार पाचशे आणि टू वनिता कॅपिटल अकाउंट सात हजार पाचशे अशा प्रकारे आपण पहिलं पोस्टिंग या ठिकाणी केलेलं आहे गुडविल अकाउंटच्या डेबिटला आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण दुसरं पोस्टिंग करणार म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आलो अपोजिट अकाउंट नाव बाय गुडविल अकाउंट साहिलच्या कोणामध्ये बावीस हजार पाचशे वनिताच्या कॉलामध्ये सात हजार पाचशे दिनेशच्या कॉलमध्ये डॅश अशा प्रकारे आपण या देखील एंट्रीचं दोन ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर तीन बिल्डिंग ओव्हर लोड बाय रुपीज ट्वेल्व थाउजंड आता बिल्डिंगची किंमत बारा हजारांना जादा घेतलेली आहे म्हणजेच आपल्या बिल्डिंगची किंमत बारा हजारांना कमी करावं लागेल म्हणजेच बिल्डिंगची किंमत काय झाली कमी झाली आता बिल्डिंगची किंमत बारा हजारानं कमी झाली म्हणल्यावर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला म्हणून आपण रेव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आलो टू बिल्डिंग अकाउंट बारा हजार आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आलो बिल्डिंगची मूळ किंमत आहे नव्वद हजार आता आपण न्यू बॅलन्सशीटच्या ॲसेट साइडला येऊया बिल्डिंग मूळ किंमत नव्वद हजार आता कमी झाली म्हणून लेस डेप्रिशिएशन बारा हजार नव्वद हजारात बारा हजार गेल्या उठवलं किती आले अष्ट्यात्तर हजार बरोबर त्याच्यानंतर अँड दी स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय ट्वेंटी पर्सेंट इन दी बुक्स दिज ॲसेट आर टू बी ॲडजस्टेड ॲट देअर प्रॉपर व्हॅल्यू बरोबर आता प्रॉपर व्हॅल्यू स्टॉकची घेऊन आपल्याला वीस टक्क्यानं किंमत कमी घेतलेली आहे बरोबर आता ती अमाऊंट आपण काढणार आहोत स्टॉकची मूळ किंमत आहे ओल्ड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला साठ हजार बरोबर आपण बर? वर्किंग नोटमध्ये आलेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक व्हॅल्यू अंडर व्हॅल्यू बाय ट्वेंटी पर्सेंट म्हणून आता वीस टक्क्यानं कमी घेतलेले म्हणजे शंभरमधनं वीस गेले किती राहिले ऐंशी म्हणून त्याप्रमाणे आपण आता कॅल्क्युलेशन करणार आहे स्टॉकची किंमत साठ हजार साठ हजार छेद वीस टक्क्यानं कमी घेतलं म्हणून शंभरमधनं वीस गेले ऐंशी म्हणून छेदाला ऐंशी घ्यायचं गुणवले आपल्याला शंभर टक्के अमाऊंट आहे बरोबर म्हणून शंभर छेद एक घ्यायचं बरोबर कारण आपल्याला या ठिकाणी ॲडजस्टेड ॲट देअर प्रॉपर व्हॅल्यू प्रॉपर व्हॅल्यू तिच्या आपल्याला काढायची आहे बरोबर म्हणून आपल्याला असं घ्यावं लागणार आहे पुन्हा पण वर्किंग नोटमध्ये आलेलं आहे ह्या शून्याला हे शून्य गेलं आता इथं दहा इथं आठ उरलं आता ह्या दोन्हीला पण दोननं भाग जातोय बेपंच दहा बे चौक आठ बरोबर आता ह्या चारनं हे वरती भाग लावायचा चार एक चार चार एक चार दोन वरले वरून घेतला शून्य चार पंच वीस पुढचे तीनशेने पंधरा हजार या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि या ठिकाणी दोन्हीच्यामध्ये गुणाकारात चिन्ह आहे आणि या ठिकाणी पाच आहे म्हणून पंधरा हजार गुणले पाच म्हणून पुढे पंधरा हजार गुणवले पाच पंच्याहत्तर हजार मेन किंमत आपल्या स्टॉकची मिळालेली आहे म्हणून पंच्याहत्तर हजार वजा साठ हजार म्हणजे हे साठ हजार किंमत दिलेली आहे त्याकडे अंडर व्हॅल्यूड म्हणजे वीस टक्क्यानं कमी घेतलेली साठ हजार आणि ही मूळ किंमत पंच्याहत्तर हजार वाजा साठ हजार बरोबर पंधरा हजार अमाऊंट निघालेले आहे म्हणजे आपल्याला पंधरा हजारानं किंमत वाढीव किंवा वाढवून घ्यावी लागणार आहे म्हणजे या ठिकाणी स्टॉकची किंमत वाढणार आहे पंधरा हजारानं स्टॉकची किंमत वाढते म्हटल्यावर आपण रिव्हल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय स्टॉक अकाउंट पंधरा हजार आपण घेतलेला आहे दुसरं पोस्टिंग न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला स्टॉक मूळ किंमत साठ हजार ॲड ॲप्रिशिएशन वाढ झाली म्हणून ॲड ॲप्रिशिएशन घेतलं किती पंधरा हजार बरोबर साठ हजार प्लस पंधरा हजार आउटरला पंच्याहत्तर हजार अमाऊंट आपली आलेली आहे अशा प्रकारे आपण याचा देखील दोन ठिकाणी पोस्टिंग केलेलं आहे त्याच्यानंतर चार प्रोव्हायडेंट रिझर्व्ह फॉर आउटफुल डेट्स रुपीज वन थाउजंड टू हंड्रेड ऑन डेट्स आपल्याला आर डी एक हजार दोनशे मायनस कराय सांगितलेले आहे डेटर्समधून बरोबर आता डेटर्सची किंमत काय होणार मग एक हजार दोनशेनं कमी होणार ॲसेटची किंमत कमी होणार म्हटलं आपण रेवॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आलो टू आर डी एक हजार दोनशे आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण न्यू बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला जाणार डेटर्स मूळ किंमत ओल्ड बॅलन्सशीटमधली शेहेचाळीस हजार पाचशे लेस आर डी एक हजार दोनशे शेहेचाळीस हजार पाचशे म्हणजे एक हजार दोनशे गेल्या आउटरला पंचेचाळीस हजार तीनशे अमाऊंट डेटरची येणार आहे अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे आपण सर्व ॲडजस्टमेंट पाहिलेले आहेत आता आपण ओल्ड बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला ले जाऊया आणि कुठला अकाऊंट राहिला का ते पाहूया कॅपिटल अकाउंट्स झालेले आहेत सन्ड्र क्रिएटर्स राहिलेले आहे एकतीस हजार पाचशे हे काय करणार आपण आहे तसं न्यू बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला घेणार म्हणून आपण न्यू बॅलन्सशीटच्या लॅबलेट साईडला आलो सन्ड्रिक रेटर्स एकतीस हजार पाचशे आपण घेतलेले आहेत पुन्हा आपण ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबलेट साईडला येऊया जनरल रिझर्व झालेला आहे त्याच्यानंतर आपण ॲसेट साईडला येऊया बरोबर बिल्डिंग झालेलं आहे स्टॉक झालेला आहे डेटस झालेला आहे आणि कॅश अकाउंटचा आपण लेजर क्रिएट केलेलं आहे म्हणजे सर्व आपण अकाऊंटचं पोस्टिंग केलेलं आहे आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे आता आपण पहिल्यांदा कॅश अकाउंट क्लोज करणार आहोत कॅश अकाउंटचे डेबिट साइड मोठी आहे डेबिट साईडला सहा हजार साठ हजार आणि तीस हजार एवढ्या अमाऊंट दिसतात या सर्वांची बिरीज केली शहाण्णव हजार आलेली आहे ते आपण आहे तशी क्रेडिट साईडला शहाण्णव हजार मांडलेली आहे आणि क्रेडिट साईडला काहीच नाही म्हणजे शहाण्णव हजार क्लोजिंग बॅलन्स निघणार आहे बाय बॅलन्स कॅरेड डाऊन शहाण्णव हजार तो ओपनिंग करून घ्यायचा आहे अपोजिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन शहाण्णव हजार बरोबर आता कॅचचा बॅलन्स किती आपल्याला मिळाला शहाण्णव हजार आपण तो कुठे घेणार न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला म्हणून आपण न्यू बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला आलो कॅश शहाण्णव हजार आपण घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण दुसरं लेजर गुडविल अकाउंटचं पाहणार आहोत गुडविल अकाउंटच्या डेबिटला बावीस हजार पाचशे आणि सात हजार पाचशे दिसतात याची बेरीज केली तीस हजार आली क्रेडिट साईडला पण तीस हजार दिसते ते आहे तसे आपण खाली तीस हजार मांडले म्हणजे या ठिकाणी गुडविल अकाउंट ॲटोमॅटिक ठ्यायले होतो आहे अशा प्रकारे आपण वर्किंग नोटमध्ये देखील अकाउंट आपण क्लोज केलेले आहेत आता आपण रिव्हल्युएशन अकाउंट क्लोज करूया रिव्हल्युएशन अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईट मोठी आहे आपण ती पाहणार आहोत तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे क्रेडिट साईडला पंधरा हजार दिसतात ते आहे तसे आपण क्रेडिट साईडला मांडून घेतले पंधरा हजार ते आहे तसे आपण डेबिट साईडला पंधरा हजार मांडून घ्यायचे आहेत या ठिकाणी पंधरा झालेला या ठिकाणी एक झिरो घ्यायचा आहे पंधरा हजार या पंधरा हजारामधून हे बारा आणि एक हजार दोनशे लेस केले म्हणजे तेरा हजार दोनशे लेस केले तर एक हजार आठशे बॅलन्स निघतोय तो आपल्याला काय मिळाला प्रॉफिट बरोबर क्रेडिट साईड मोठी आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक हजार आठशे प्रॉफिट मिळालेला आहे टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट्स बरोबर आता एक हजार आठशे आपल्याला प्रॉफिट मिळालेलं आहे तर आपण ओल्ड पार्टनर्सला म्हणजे साहिल आणि वनिताला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत या ठिकाणी विकास चुकून यांच्याकडून नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे या ठिकाणी वनिता घ्यायचं आहे बरोबर आपण वर्किंग नोटमध्ये आलेलो आहे प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट रेशो आहे तीनास एक रेशोची बिरे चार आता प्रॉफिट किती आहे एक हजार आठशे एक हजार आठशे छेद चार चार एक चार चार इंचौक सोळा किती उरले दोन वरून घेतलं शून्य वीस झाले चार पंचवीस वीस पुढचा एक शून्य चारशे पन्नास एक भाग येतो आहे म्हणून साहिल बरोबर चारशे पन्नास गुणवले तीन बरोबर ती एक हजार तीनशे पन्नास वनिताबरोबर चारशे पन्नास गुणवले एक बरोबर चारशे पन्नास ह्या दोन्हीची वेरीज केली एक हजार आठशे येणार आहे अशा प्रकारे आपण प्रॉफिट ओल्ड पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आता प्रॉफिटची एंट्री काय होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू साहिल कॅपिटल अकाउंट एक हजार तीनशे पन्नास टू वनिता कॅपिटल अकाउंट चारशे पन्नास आता ह्याचं आपण पोस्टिंग करूया रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट केलेलं आहे म्हणजे आपण डेबिट साईडला आलो आणि या ठिकाणी साहिल एक हजार तीनशे पन्नास इनरला वनिता चारशे पन्नास इनरला हे दोन्हीची बिलेज ऑटरला एक हजार आठशे आलेली आहे आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आलो बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कौंसामध्ये प्रॉफिट साहित्यच्या खोलामध्ये एक हजार तीनशे पन्नास वणिताच्या कोलामध्ये चारशे पन्नास दिनीच्या खोलामध्ये डॅश बरोबर अशा प्रकारे आपण याचं देखील पोस्टिंग केलेलं आहे आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार आहोत तर निश्चितच क्रेडिट साइड मोठी आहे कारण की क्रेडिट साइडलाच पोस्टिंग दिसतंय डेबिट साइडला अजिबात ते पोस्टिंग नाही आहे म्हणून आपण आता क्रेडिट साईडची आपण एक एक पार्टनर्स पाहणार आहोत आता सुरुवातीला आपण साहिल हा पार्टनर्स घेऊया साहिलच्या क्रेडिट साईडला नव्वद हजार चार हजार पाचशे बावीस हजार पाचशे आणि एक हजार तीनशे पन्नास एवढ्या अमाऊंट दिसतात याची बिरीज केली एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास आलेली आहे ते आपण डेबिट साईडला मानून घेतली एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास या ठिकाणी देखील मिस्टेक केलेली या ठिकाणी झिरो घेतलेला नाही बरोबर डेबिट साईडला एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास घेतलेले आहेत आता डेबिट साईडला काहीच नाही म्हणजेच एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे त्याच्यानंतर दुसरा पार्टनर्स आपण वनिता घेऊया पंच्याहत्तर हजार एक हजार पाचशे सात हजार पाचशे चारशे पन्नास एवढ्या अमाऊंट दिसतात या सर्वांची बेरीज केली चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास आलेले आहे ते आपण डेबिट साईडला मांडून घेतले चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास डेबिट साईडला काहीच नाही म्हणजे तेवढा बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स निघाला चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास त्याच्यानंतर तिसरा पार्टनर्स आपण दिनेश घेऊया दिनेशच्या क्रेडिट साईडला साठ हा साठ हजार दिसतात त्या आहे तसे आपण क्रेडिट साईडला साठ हजार मांडलेले आहेत त्या आहे तसे आपण डेबिट साईडला सा साठ हजार मांडून घेतले आणि डेबिटला काहीच नाही म्हणजे साठ हजार क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे त्याला हेडिंग द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन साहिल एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास वनिता चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास दिनेश साठ हजार ते ओपनिंग बॅलन्सेस करून घ्यायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन एक लाख आठ हजार तीनशे पन्नास चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास आणि साठ हजार बरोबर अशा प्रकारे आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलेला आहे आता कॅपिटल अकाउंटचे आपण बॅलन्सेस न्यू बॅलन्सशीटच्या लायब्रिट साईडला घेणार आहोत म्हणून आपण न्यू बॅलन्सशीटच्या लायब्रिट साईडला आलो कॅपिटल अकाउंट्स साहिल एक लाख अठरा हजार तीनशे पन्नास वनिता चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास आणि तिसरा पार्टनर्स आहे दिनेश साठ हजार बरोबर आणि या सर्वांची बेरीज आउटरला दोन लाख बासष्ट हजार आठशे आलेली आहे या ठिकाणी देखील चुकीचं नाव घेतलेलं आहे विकास घेतलेला आहे या ठिकाणी दिनेश करून घ्यायचा आहे आता आपण न्यू बॅलन्सशीट टॅली करणार आहोत न्यू बॅलन्सशीट टॅली करताना असतानाट साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आली पाहिजे तर आपली बॅलन्सशीट टॅली होते आता लायबलीट साईड पाहूया लायबलीट साईडला दोन लाख बासष्ट हजार आठशे आणि एकतीस हजार पाचशे एवढ्या अमाऊंट दिसतात यांची बेरीज केली दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे आलेली आहे आता आपण ॲसेट साईट पाहूया ॲसेट साईडला अठ्ठ्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार पंचवीस हजार तीनशे आणि शहाण्णव हजार एवढ्या अमाऊंट दिसतात या सर्वांची बेरीज केली दोन लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे आलेली आहे अशा प्रकारे लॅबलेट साईडची बेरीज आणि ॲसेट साइडची बेरीज सारखीच आलेली आहे अशा प्रकारे आपली न्यू बॅलन्सशीट टॅली झालेली आहे आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं चौदा नंबर एक्झाम्पल पाहिलेलं आहे हे एक्झाम्पल पाहत असताना आपण रिव्हॅल्युशन अकाउंट पाहिलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट पाहिलेला आहे आणि न्यू बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे तसेच वर्किंग नोटमध्ये कॅश अकाउंट पाहिलेला आहे गुडविल अकाउंट पाहिलेला आहे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे न्यू गुडविल डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक व्हॅल्यू हे देखील पाहिलेलं आहे कॅल्क्युलेशन ऑफ बिल्डिंग व्हॅल्यू आणि शेवटी प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट याचं देखील डिस्ट्रीब्युशन पाहिलेलं आहे अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद